हाय भ पीपल्स, सो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आणि आज यांच्या चॅनलचा ताबा आम्ही घेतलाय. तर ह्या आहेत रवी पेडणेकर, आज आपल्या चॅनलवर आल्यात. तुला उडवते. कसं वाटतंय तुला? एक नंबर वाटतंय. एक नंबर वाटतंय. आपण याला असिस्टंट म्हणून ठेवूया आपल्या चॅनलवरती. पीजे मारतात पीजे. बघा, असिस्टंट ठेवायचं काय म्हटलं, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी स्टंट पण करतो, सायकल. हा, सायकल स्टंट करतो. सो चला जाऊया. ऐका, तुमचं चॅनल घ्या आता. आता आम्ही आमच्या स्टाईल मध्ये. हाय भ पीपल्स. हाय भ पीपल्स, कसे आहात? मजेत ना? तर आता आपण आहोत पळू मध्ये. परत परत पळू. सोनावला. मग पळू कुठे? तर डिस्टर्ब झाला. हाय व पीपल्स, आपल्या व्हिडिओची स्टार्टिंग सध्या ज्यांनी केली तो आहे वैभव, म्हणजेच वैभव मोहिते व्लॉग्स. आणि ये ना, ये हा वैभव मोहिते ट्रॅव्हल व्लॉग्स. हळूच सांगते चुकून. दिसतोय मी? हा दिसतोय. हाय भ पीपल्स. नाही, तू आता इनोव्हेशन काहीतरी केलं त्यांनी. हाय वैभव पीपल्स. ना ना ना, तुझं छान आहे. तर बाय द वे, आता आम्ही एवढे कष्ट करतोय ना ह्या गणपती गदडला याला की विचारू नका. सकाळपासून स्ट्रगल करतोय आम्ही. सकाळी आम्हाला ट्रेन लेट झाली, त्यामुळे मला लेट झाला आणि दोघं वेट करत होती. तरी आठ तू नाही तो पण, म्हणजे मला लेट केला दोघांनी. हा, कल्याणला वेट करत होता. आणि आपल्यावर अजून एक आहे विके मराठा व्लॉग्स, जो कमी व्लॉग्स टाकतो पण तो आज व्लॉग बनवणार आहे. आणि मग नंतर आम्हाला जी जीप असते मुरबडला येणारी ती बंद होती, म्हणजे त्यांचा आज संपव तरी काय होता माहीत नव्हतं. मग आम्हाला बस करावी लागली, बसवाला सुद्धा भेटत नव्हता. मग फायनली बस भेटली आणि ती बस पकडलं आणि मुरबडला उतरलो. मुरबडवरून आम्हाला धसाईला यायचं होतं. धसाईला यायला गाडी एक भरलेली होती, दोनच सीट होती आणि आम्ही तीन जण होतो, त्यामुळे ती जाईपर्यंत दुसरी गाडी तिथे लागायला वेळ लागला. नंतर ती गाडी लागली आणि नंतर ती भरायला वेळ लागला. त्यानंतर आम्ही धसाईवरून सोनावलेला आलो डायरेक्ट, म्हणजे पळूला आम्हाला उतरायचं होतं पण आम्हाला त्यांनी सोनावलेला उतरवलं. सोनावलेला उतरवलं आणि आता परत वेट करतोय. आमचे दोन मेंबर अजून आहेत जे पुढे गेलेत. पुढे गेलेत की मागे गेलेत ते कन्फ्युज आहे. अरे विंदास बोल. काय बोलू? चॅनल बद्दल बोलतो. बोल ना, हसताय ना? हसायला पाहिजे. घेऊन आलं तुमच्यासाठी विके मराठा चॅनल. विके मराठा माझं चॅनल आहे. अरे ते म्हणजे टूर अँड ट्रॅव्हलचं त्याच्यात प्रवास आहे. ज्या ठिकाणी मी पर्यटनावरती जातो तिथल्या व्हिडिओ आणि काही शूट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी हे करतो, प्रयत्न करतो. काय तू कॉन्शियस होतो जरा बोलायला? मी माझ्या चॅनलबद्दल नाही सांगणार कारण की तू चुकून आहे. तर आता वेट करतोय ना की आम्हाला कुठेतरी जायचं की ते लोक आमच्याकडे येणार आहेत, पण आम्हाला कन्फ्युजन आहे. म्हणजे आता इथले गाववाले तरी बोलतात की इथून वाटा आणि इथून जायचं आहे. समोर की हा डोंगर आहे ना तिथे, इथून मस्त सगळं नाणेघाट जीवधन सगळं सगळं दिसतंय. एक नंबर. 12:30 झाले दुपारचे, कोण ट्रेक करता का? असं दाखव असं. दुपारचं कोण ट्रेक करता का? आणि आज पाऊस नाहीये, ऊनच ऊन. टाइम आहे दादा. वाट बघतोय, वाट बघून नंतर जातो गडावर. आणि आम्हाला कसंही करून 4 पर्यंत रिटर्न यायचं आहे, कारण की 5ची लास्ट बस आहे जी मुरबडला जाते, ती नाही तर नंतर काहीच नाही. मग आम्हाला इथेच नाईट स्टे करावं लागेल. तर भेटू डायरेक्ट ट्रेकला निघताना. आता बघू कसं करायचं. आला त्याने आम्हाला इकडे सोडलं. इथूनच जायचं ना आपल्याला? नाही नाही, तिकडे आम्हाला त्याने इथे सोडलं. पळू सांगितलं हा आपल्याला घेऊन जाणार आहे गडावरती. मेन सूत्रधार आहे. मेन सूत्रधार संकेत, त्याच्यावर युट्यूब चॅनल आहे ठाणेकर ठाणे. पण आम्ही क्वचित आहोत, अवेलेबल असतो. तर आता तो आला बघू, आता पुढचं प्लॅनिंग कसं होतं. सर मी करत
ऑरेंज जो संकेत आपण बोललेलो मग अशी त्याच्या घरी आपण आलो जसं फ्रेश व्हायला त्याच्याकडे दोन डॉग्स आहेत एक दुसरा खुश गडावर न चढता पहिल्यांदाच म्हणजे पक्का ट्रेक ऑसम आहे ट्रेक ऑसम रे पावती भेटली पहिलीच तर आता एक वाजलंय आणि आम्ही आता निघतोय वरती गडावर जायला आणि भरपूर उशीर झालाय तुम्हाला नाही आपण सगळं तुम्हाला मी कसं आलो किंवा फेअर्स किती आहेत काय काय सगळं सगळं तुम्हाला मी गडावर पोचल्यावर सांगले आणखी बिकॉज आता भरपूर लेट झालाय आणि आत्ताच आम्ही लवकर लवकर नाही गेलो तर संध्याकाळ उशीर होणार आपल्या यायला आणि मग हे लोकांना स्टे करावा लागणार मी तर जाणार थांबणार नाही आहे मी वरूनच हेलिकॉप्टर मागून असा 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 डायक नरिमन पॉइंट मला काय कुठच्या समुद्रात उडी मार घाट आहे हा निघायचं चला निघूया चला मित्रांनो ट्रेक करत असताना योगा योगाने भटकंती आत्मा माहितीच असेल तर महेश माळी नमस्कार जय शिवराय तर माझं नाव महेश माळी खूप दिवसापासून इच्छा होती की भटकंतीला भेटायची पण ती काय पूर्ण होऊ शकली नाही आज योगा योगाने आपण इकडे भेटलेलो आहोत तर माझं काय युट्यूबवर चॅनल नाही आहे भटकंती आत्मा एक पेज आहे एकदा जाऊन बघा नक्की बघा आवडलं तर हे सबस्क्राईब नाही करा फॉलो करा फॉलो करा चालेल फिक्स एक्स वाय कसा इवन मी विचारते कसं काढत चालेल योगायोग भेट असं बसते काय एक नंबर हे बघा स्टाईल कशी गे ओके चालेल चला जाऊ पुढे मित्रांनो आता पूर्ण वेळ मी अजिबात वॉक केला नाही कारण की माझी स्वतःची शुगर लेवल पुन्हा एकदाच लो झाली जशी आपली पेप फोडमध्ये झालेली सेम आणि जसं मी उन्हात अजिबात ट्रेक करत नाही कारण की माझी पूर्ण बेकार हालत होते आणि सेम आजही झाली अशी अपेक्षा होती की आज पाऊस पडेल पण तुम्ही बघू शकता आकाश एवढं क्लिअर आहे की बिलकुल थोडं पण काळं नाही आहे आणि फुल म्हणजे फुल बेकार म्हणजे मी ऑलमोस्ट गिवअप करण्याच्याच ह्याच्यावर होते की नेक्स्ट टाईम पुन्हा एकदा आपण करू पावसात पण ह्यानी मला मोटिवेट केलं नाही तू चल कर यू आर स्ट्रॉंग कर 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 लिटरली माझा एक पाय पण पुढे जात नाही आत्ताही तरी बघू आणि महेश मामी भेटला त्यामुळे अजून लाईक त्यांच्यावर बोलणं झालं थोडाफार रेस्ट भेटला आणि तो एक म्हणू शकता पॉवर टॉक आणि पॉवर दोन्ही भेटला पॉवर टॉक भेटला पॉवर टॉक या सो पुन्हा आता ट्रेकिंग रेझ्युम केलंय बघू अजून किती वेळ लागतं आय डोंट नो पण 15-20 मिनिटं लागते हा हा बघा तुम्ही बघू शकता हा इथे वरती आहे हा या लेणी आणि आता भरपूर भरपूर हाल आहे भरपूर ऊन आहे आज बेकार ऊन आहे तर चला जाऊ हळूहळू नेव्हर गिव्ह अप पण लेट सी ह्या वाक्याला मी की तू आज सपोर्ट करते सो चलो
फायनली एवढा उन्हाचा त्रास सहन करत म्हणजे आज मी खरं स्वतःला चॅलेंज दिलेला, कारण की गड एवढा इझी आहे, एवढा इझी आहे, बट ऊन एवढं हार्ड होतं ना आजचं की नाही जमतच नव्हतं यायला, माझा पाऊल पण पुढे जात नव्हते. वैभवच्या मोटिवेशनमुळे की चल चल रव यू कॅन डू इट. फायनली मला थोडं अंतर आहे करत घेऊन आला. फायनली गणपती म्हणू शकता श्री पावला, नॉट श्री एंजेला, आपला बाप्पा श्री. तर चला आता केव्समध्ये जाऊया, केव्स एक्सप्लोअर करूया. हे बघू शकता माझ्या मागे एकदम सुंदर निसर्ग आहे, आणि हा थोडा पाणी पडतंय, दिसत नसेल आहे बघा. या म्हणजे थोडासा पाऊस झाला त्यामुळे लाईक 5-10 मिनिटं पाऊस पडला तरी पण इथे वॉटरफॉल चालू होतो, आणि तोच चालू झाला आहे. जास्त नाही वारा आहे त्यामुळे तो इकडे तिकडे पडतो आहे. आणि एवढ्या वरती येऊन सुद्धा प्रेम प्रदर्शन रॉंग, म्हणजे एवढ्या वरती येऊन तुम्ही प्रेम प्रदर्शन का करताय, नका करू. चला आपण केव्स बघूया. गडावरती म्हणजे जशी गुफा आहे तर जे कोण स्टेला येऊन तिथे राहतात तर त्यांना जेवण करण्यासाठी इथे छोटीशी चूल आहे, आणि ही लाकडं तिथे अवेलेबल. आणि म्हणजे चांगलं आहे, पहिल्यांदा असं बघितलं गुफेत फूड बिल सगळी आहेत. मे बी ते जवळपास गाव असल्यामुळे त्या लोकांनीच केलं असावं. चांगलं आहे म्हणजे सोय पण आहे, स्वतः येऊन स्वतः बनवू शकता. तसं या गडावर कुठेच काहीही खायला स्टॉल नाही आहे त्यामुळे हे यूजफुल आहे. सो कॅरी करू शकता तुम्ही यूजफुल मटेरियल्स लाईक मॅगी वगैरे, आणि इथून बनवू शकता. आता ती इथे 50 पेक्षा जास्त लोक आरामात रेस्ट करू शकतात. पाऊस पाहिजे, पाऊस नाही येता ऊनच येते, आताही ऊनच आहे, पण जाताना एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही आम्हाला, कारण की पूर्ण असा स्लोप आहे त्यामुळे लवकर उतरून जाऊ. खूप भारी वाटते मला आता ही सावळी भेटल्यामुळे, आणि उन्हाने भरपूर त्रास दिला आज. तुम्ही बघू शकता अवस्था, पुन्हा एकदा पेप फोर्टची आठवण आली, पण पेप कठीण आहे, हा कठीण नाही आहे, हा खूप इझी फोर्ट असून आज ही अवस्था फक्त आपल्या सूर्यदेवामुळे झाली. कर्नाळ्यामध्ये सूर्यदेव नव्हता म्हणून लाईटचा प्रॉब्लेम होता, आणि ते इतका प्रकाश आहे की आमच्यावरती लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे. हां तर थोडा रेस्ट करू आणि निघू, कारण की आम्हाला 6ची लास्ट बस आहे आमचा न्यू अपडेट, त्यामुळे उतरू. आणि तुम्हाला प्रॉपर तुम्हाला आता मी एक माहिती देते की आम्ही कल्याण टू मुरबाड आलो, मुरबाडला बसने आलो त्यामुळे आमच्याकडून 40 रुपीज घेतले, आणि नंतर मुरबाडवरून धसाईला आलो, धसाईला 30 रुपीज घेतले, धसाईवरून आम्ही पुन्हा पालू या गावात आलो, तिथे आमच्याकडून 10 रुपीज घ्यायला पाहिजे होते पण आमच्याकडून जास्त घेतले, कारण की जो संकेत आहे तो इथलाच असल्यामुळे त्यातला रेट माहिती होता, आणि त्याच्या अकॉर्डिंग तर 10 रुपीज घेतले पाहिजे होते पण आमच्याकडून 30-30 रुपीज घेतले. तर जर तुमच्याकडून जास्त घेत असतील तर डू नोट की त्याला जास्त देऊ नका. आणि आज नेमकी जी कल्याणवरून मुरबाडला जी जीप येते ती त्याचा काय होता माहिती आहे, पण बंद होत्या त्यामुळे रिक्षा अवेलेबल होत्या, आणि रिक्षावाले जे मला 35 रुपीज पर पर्सन घेतात ते रिक्षावाले आज आमच्याकडून 100 रुपीज पर पर्सन घेत होते. सो आम्ही अवॉइड केलं त्याला, अँड लाईक परत जे आम्ही ॲक्च्युली कल्याणला उतरल्यावर एका अंतरावर जावं म्हणजे थोडं अंतर चालावं लागतं नंतर जाऊन आपल्या जीप भेटते, तेवढं अंतर परत पुन्हा डेपोपर्यंत गेलो आणि बसने आलो. अरे यार म्हणजे 50 रुपीज एक्स्ट्रा लाईक असे 50 रुपीज वर घेतले असे 35 रेट आहे, तर कुठे गेलं चाललं असं 100 रुपीज लूट आहे बाबा लूट. तर आपल्याला ओतूरवरून म्हणजे सबस्क्रायबर म्हणजे भ फॅमिलीचे मेंबर्स ओतूरवरून भेटायला म्हणजे लाईक ट्रेकला आले ॲक्च्युली ते, त्यांचा जस्ट ड्रॉप झाला की आम्हाला ट्रेकला यायचं आहे, सो कॉन्टॅक्ट नंबर शेअर केला आणि ट्रेकला. मलाही माहीत नव्हतं जे आता ते भेटले त्यानंतर गालो ओतूरवरून,
आणि त्यांना आम्हाला वेट करत ठेवावं लागलं. ऍक्च्युली पहिलं कुठे धसाईला वेट केला, त्यानंतर पळूला वेट केला, आणि नंतर परत आम्हीच हरवलो, त्यामुळे आम्हाला परत घ्यायला आले. कसा होता एक्सपिरियन्स आजचा? भटकंती तर जाम थकलेली असते आणि आहे ना त्याला ट्रेक, ऍक्च्युली ट्रेकिंग त्यांनीच केली, मी तर रेस्ट घेत घेत आली आज. ऍक्च्युली मला तर सवय आहे ट्रेकिंगची, सो आय फील एन्जॉय. बाय द वे, हे गणेश आणि हाय माय सेल्फ वैभव. कोण? वैभव जाधव. वैभव जाधव, वैभव मोहिते. कोणतं सांगणारच नाही. गणेश दिघे आपला मित्र, चांगला फेवरेट बाईक आहे ना म्हणून मित्र आहे. देणार नाही, मला नाही येत ती बाईक. आलू शकतो बाईक येते ना. तू डक्का मशीन. सॉरी. हेच होतं की कधी इकडे याल ना तर बॅग घेऊन या आणि पाणी सुद्धा घेऊन या. सॉरी, त्यासाठी मी हा ठेवलाय किंवा माझा ट्रेक पार्टनर येईल ना तो एक आहे. नाही खरंच इकडे एकदा या, व्हिजिट करा. उन्हाळ्यात कधीच येऊ नका. उन्हात ज्यांना म्हणजे आपले थाईज चांगले करायचे असतात त्यांनी या उन्हाळ्यात. इट्स अ जिम वर्कआउट. हा जिम वर्कआउट थाईज वैभव म्हणतो म्हणजे पण नको. मी तर सजेस्ट येऊ नका उन्हात, भरपूर त्रास होतो. हा तर घेऊया आनंद ह्या सुंदर निसर्गाचा. भेटू लवकर. परतीचा प्रवास आपण सुरू केलेला आहे आणि अजूनही सूर्य काय थांबत नाही. सूर्यच आहेच, पाऊस अजिबात नाही, ढग आहेत काळेकाळे, पण सूर्य काय देव, म्हणजे आज कोपला आहे की काय माहीत नाही, पण भरपूर भरपूर त्रास देत अजून. आणि ह्या गडावरती कुठे स्टॉल नसल्यामुळे लिटल लिटल चाय बी काय नाही, आपलं घेऊन या आणि खा आणि खाली उतरा असं. बाय द वे गड सुंदर आहे, इझी आहे सर्वात मेन, पण पावसातच या. पावसात स्लिपरी पण असेल कदाचित, कदाचित म्हणजे असणारच. आणि कारण की आताच ते पाऊस नसताना ती जमीन आहे ना ते पूर्ण अशी स्मूथ स्मूथ आहे आणि पाय स्लिप होतच. सो उन्हात नका येऊ. कितीतरी वेळा मी आज ब्लॉगमध्ये सांगितलं असेल, पण ज्याची कॅपॅसिटी एकदम स्ट्रॉंग आहे, जो उन्हात किंवा कधीही ट्रॅक करू शकतो ना, शुअर या. मी तरी उन्हात नाईट ट्रॅकच करते, सो आय वोंट सजेस्ट. तर चला आता उतरतो आपण खाली. आता उतरणार, संकेतच्या घरी जाणार आणि आता बस भेटेल की नाही मला माहीत नाही, कारण की 5 वाजले. त्यामुळे आमचा असा प्लॅनिंग आहे की आपल्याकडे 2 बाईक्स आहेत, तर आपल्याला संकेत सोडेल. आणि संकेतमुळे आज भरपूर हेल्प झाली. तो ॲक्च्युली येणार नव्हता, तो त्याच्या भावाला किंवा मित्राला सांगणार होता राईड करायला, पण तो लकीली आज आला. म्हणजे तो ठाण्यात राहतो आणि त्याचं गाव आहे, आणि लकीली तो आला. आणि आम्हाला वाटलेलं आम्ही 4 जण ट्रेक करणार, पण 4 की 9 झालो ऑल टुगेदर. आणि 9 ट्रेकिंग ऑसम होती, म्हणजे अनप्लॅन्ड होतं आणि अनप्लॅन्ड ट्रेक्स किंवा अनप्लॅन्ड गोष्टीच ऑसम असतात, राईट? अनप्लॅन्ड मीटिंग असू दे, अनप्लॅन्ड ट्रिप असू दे, अनप्लॅन्ड फ्रेंड्स असू दे, हां सगळे सगळं ऑसम असतं. तर चला उतरूया खाली. मित्रांनो खाली उतरलेलं आणि आता असं संकेतचं घर, आणि संकेतच्या घरी आता जेवायला बोलवत होतात. सो जेवण त्यांनी करून ठेवलेलं आम्ही यायच्या आधी, पण 7 आणि आय थिंक तो आम्हाला टोकवडेपर्यंत सोडतील बाय बाईक, कारण की आता बस तर अवेलेबल नसणार आहे. त्यामुळे बाय यम्मी. हां ॲक्च्युली उपास होता आणि ट्रेक केला. या थँक्स, बाय बाय. या हां आता जेवायला चाललो आम्ही, चलो. तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आपलं आणि आता आपण चाललो आहे घरी परतीचा प्रवास. तसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला संकेत टोकवडेपर्यंत सोडायला येईल संकेत आणि त्याचा ब्रदर. तर बघू कसं होतं ते, अँड आता निघतो आहे. बाय द वे अजून एक, हा वैभव मोहिते व्लॉग्स तर आहेच, तुझा दुसऱ्या चॅनलचा सांग. कीप काम एन्स 1 घंटा जर तुम्हाला कॉमेडी सिरियल बघायचे असेल
18 प्लस सो तुम्ही जरूर बघा कीप काम अँड से घंटा किंवा आम्हाला घंटा फरक पडत नाही असं जरी टाकलं तरी चालेल. बाय द वे माझ्या चॅनलचं नाव वैभव मोहिते व्लॉग्स नाही आहे, वैभव मोहिते ट्रॅव्हल व्लॉग्स. या गुड चुकून येस तर चला आता घरी जाऊया आपण. सो त्याच्यापूर्वी गणपती गडद गणपती गडदला नक्की व्हिजिट करा. ऑसम एक्सपिरियन्स होता आमचा, तरी ऊन होता आणि त्यामुळे त्रास होतात पण इट्स ओके फाईन. नंतर संध्याकाळी आता निघताना आम्हाला पावसाने थोडंफार भिजवलं. सो म्हणजे जेवढी कसर त्यांनी सकाळी आमची जाताना घेतलेली तेवढी उतरताना त्यांनी लाईक ब्लेसिंग दिलेल्या. सो इट वॉज ऑसम. सो डू व्हिजिट. सो बी ऑसम. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड ट्रेक मोर. अँड शेवटचं, अरे बघताय काय करा सबस्क्राइब. बी ऑसम. भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये नवीन इव्हेंट बरोबर नवीन म्हणजे ह्याला पुन्हा एकदा ट्रेकला यायचं आहे. यस बाय बाय. हा बाय हा संकेत जो सकाळपासून मी संकेत करत येतो हा महान पुरुष ज्यांनी हे सगळे अरेंजमेंट केली म्हणजे जेवणा वगैरे सगळ्याची धन्यवाद. चला.